महाराष्ट्र के भंडारा जिले के मोहाड़ी में कल शाम आयोजित भगवत कथा के दौरान बागेश्वर धाम के बागेश्वर महाराज ने बाबा जुमदेव महाराज के बारे में एक विवादित बयान दिया है। आपको बता दें कि बाबा बागेश्वर के विवादित बयान से जुमदेव महाराज को मानने वाले हजारों सेवादारों ने भगवानों को ठेस पहुंची है। इसी के चलते भंडारा विधायक नरेंद्र भोंडेकर ने चेतावनी दी है कि चल रहे कार्यक्रम को रोका जाए, नहीं तो बाबा जुमदेव महाराज के सेवक कानून हाथ में लेकर बागेश्वर महाराज को न्याय दिलाएंगे और प्रशासन को बंधक बना लिया जाएगा। बागेश्वर धाम बाबा ने जे एक वक्तव्य केला होता परमात्मा एक धर्मा विरुद्ध, त्याच्यासाठी जे कंप्लेंट आम्हाला प्राप्त झालेली आहे त्या कंप्लेंटवर आता आमच्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, ते लवकरात लवकर दाखल होणार आहे। 295 अ या कलमामध्ये गुन्हा दाखल आम्ही करत आहे, 10 मिनिटात ते दाखल होणार आहे। आणि जे लोक आंदोलन करत आहे त्यांना रोखण्यासाठी आम्ही मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। आणि जे बागेश्वर धाम महाराज आहेत ते पण त्यांचे जे प्रवचन आहे त्याच्या माध्यमातून त्यांचे जस्टिफिकेशन देणार आहे, पण आम्ही पोलीस फोर्स पण सज्ज आहे। आणि जे लोक आता कायदा व्यवस्थामध्ये जे प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे त्यांना त्यांच्यावर पण आम्ही उपयुक्त कारवाई करणार आहे। आणि भाग्येश्वर महाराज यांनी ज्या पद्धतीनं वाक्य केलं हे स्वप्नेलायक नाही आहे, हा जनतेला एक शब्द नाही आहे, परंतु आदरणीय परिणयजी फुके यांनी आम्हाला बसस्टॉपजवळ एका मकानामध्ये येऊन सांगणारे बाकी सर्व सेवक तिथं होते त्या ठिकाणात त्यांनी म्हटलं की मी 2 मिनिटांनी अंदर त्या व्यक्तीला करू शकतो, परंतु त्यांचे ते वादे हे खोटे ठरले आणि ते आता या ठिकाणातसुद्धा आले नाही। हा कुठंतरी मोठा एक वरच्या लेवलचा हात आहे त्याच्या, मग त्याच्यामुळे कुठंतरी हे कुठंतरी राजकीय देशाभोसामुळे त्यांना अटक करून नाही राहिले हे नक्की या पद्धतीच्या रचना आहे। तरी पण परमात्मा एक सेवक हे शांत बसणार नाही, उद्याला बहुत मोठा एक आंदोलन सेवक करणार आहेत, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पण त्याला अटक भी सुद्धा त्याच पद्धतीनं करायला पाहिजे ज्या पद्धतीनं वाक्य केलं। हे माणसालायक माणसाच्या बुद्धीलायक हे वाक्य नाही, तो म्हणजे त्याला बुद्धिहीन माणूस म्हणले जाईल, बुद्धिहीन माणूस असे शब्द वापरू शकते।